पालिका प्रशासनाचा निकाल माझे कोटे आश्वासन देणारे या पालिका प्रशासनाचा निकाल माझे निकाल असो निकाल असो धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील विश्वकर्मा नगर मध्ये गेले अनेक वर्षापासून नागरी समस्या निर्माण झाल्या असून मनपाला वेळोवेळी तक्रार तसे निवेदन देऊन देखील समस्या सुटत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी गडूळ पाण्याचे बादली घेऊन आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. विशेष म्हणजे विद्यमान महापूर देखील याच वाड्यातील असून देखील समस्या सुटत नसल्याने आंदोलनकासह मनपाच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. महापौरांसह नगरसेवक करतात तरी काय असा सवाल देखील संतप्त रहिवाशांनी विचारलेला आहे. मात्र नागरी समस्या सोडवाव्या यासाठी विश्वकर्मा नगर मधील रहिवाशांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देऊन काम करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांनी शिष्टमंडळांना दिलेल्या आश्वासनानं रहिवाशांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. मात्र आश्वासन देऊन देखील काम न झाल्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील संतप्त रहिवाशांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. विश्वकर्मा नगर मधील रस्त्यांसह गटारेची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तेथेच नाला असल्यानं नाल्याचे पाणी मंदिरात जाऊन मंदिराचे पवित्र देखील भंग होत असल्यानं नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत महापौरांसह आयुक्तांना वेळोवेळी तक्रारी निवेदन आंदोलन करून देखील काम होत नसल्यानं रहिवाशांनी काम होण्यासाठी वेळोवेळी आंदोलन केले आहेत. आजही रहिवाशांनी आयुक्तांच्या दालनासमोर गडूळ पाण्याच्या बादल्या आणत ठिय्या आंदोलन देखील केलं आहे. मात्र आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनामुळे रहिवाशांनी आंदोलन मागे घेतलं आहे. या प्रसंगी रजनीश निंबाळकर, मनोज कोळेकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. प्रभाग क्रमांक 11 विश्वकर्मा नगर येथील गणपती मंदिराच्या परिसरात पाणी येतं वरच्या भागातून गटारीचं. त्याच्यासाठी आम्ही मागच्या वर्षभरापासून महापालिकेला निवेदन देत आलेलो आहोत. मागच्या ऑगस्टमध्ये निवेदन दिलं, 2021 मध्ये 2022 मध्ये जानेवारीत दिलं, परत एप्रिलमध्ये 4 तारखेला दिलं, आम्ही प्रशासनाला 7 तारखेला निवेदन दिलं. त्यावेळेस प्रशासनाला अल्टिमेटम दिलं की आम्ही जर 1 महिन्यात काम नाही झालं तर परत महापालिकेत येऊ, हे पाणी घेऊन येऊ. आणि जेवढे पदाधिकारी आहेत, 35 पदाधिकारी जे आहेत महापालिकेचे, इंजिनियर वगैरे सर्व त्यांच्या अंगावर पाणी टाकू आणि तुमचा निषेध करू जर आमचं काम होत नसेल तर. मग याचा आमच्या भागातील नगरसेवकेच्या पत्रिकेला राग आला. त्यांनी मला फोन करून सांगितलं की बा तुम्ही निवेदन कशा स्वरूपात येत आहेत, काम मंजूर आहे. आम्ही आता आयुक्त साहेबांना तेच विचारलं, साहेब काम मंजूर आहे का? साहेबांनी सांगितलं वर्क ऑर्डर भेटलेली नाही, तुम्ही पण होते मध्ये समोर, वर्क ऑर्डर सुद्धा निघलेली नाहीये. मग आमच्या भागातले लोकप्रतिनिधी आमची दिशाभूल करताय का? आमच्या लोकांची दिशाभूल करताय का? तो जाब विचारण्यासाठी म्हणून आम्ही आज महापालिकेत आलो होतो. आणि त्यांनी आम्हाला चॅलेंज पण केलं होतं की तुम्ही जर खरंच असाल, एक बापाची असाल तर येऊन दाखवून द्या, दाखवा. आम्ही आज आलेलो आहे, आम्ही किती बापाचे आम्ही सिद्ध केलंय, तुम्ही सिद्ध करा काम करून तुम्ही किती बापाचे आता. ज्यांनी मला फोन करून सांगितलं होतं, ज्यांनी मला चॅलेंज केलं होतं आम्हाला सगळ्यांनाच की तुम्ही या महापालिकेत, त्यांना आम्हाला सांगायचं की आता की तुम्ही काम करा, आम्हाला कुठल्याच गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाहीये. त्यांना ते म्हणणं असं होतं की काम मंजूर आहे, हे 3 महिन्यापूर्वी काम मंजूर झालेलं आहे, तुम्ही श्रेय घेण्यासाठी म्हणून निवेदन देत आहे. पण आज प्रत्यक्षात तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आयुक्त साहेबांना भेटलो, आयुक्त साहेबांनी तुमच्यासमोर काय सांगितलं, अजून कसलंच कामाचं आतापर्यंत प्रोसेस आलेली आहे, टेंडर निघलेलं नाही. आमची मागणी एकच आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत या 2 दिवसात त्या रस्त्याचं काम आणि त्या गट्टीचं काम चालू झालं पाहिजे. अन्यथा तुमच्या 1 महिन्यामध्ये 20 दिवसात 22 दिवसात पाऊस चालू होत आहे, एवढं गुडघाभर कमरेवर पाणी असतं, भागातील नागरिकांनी त्या मंत्र जायचं कसं? आपण देव देश आणि धर्म म्हणतो, मग धर्म कुठे बुडायला लागला, आपला देव कुठे जायला लागले पाण्यामध्ये घाण, याचा पण आपण लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे. आयुक्त साहेबांना आम्ही तेच सांगितलं, आम्हाला लोकप्रतिनिधी सगळ्या